सर्व काही मराठीसाठी आणि मराठी माणसासाठी या मूळ हेतूने शिवसेनेचा 1966 साली जन्म झाला। बाळासाहेबांची शिवसेना ते उद्धव ठाकरेंची शिवसेना यामध्ये बरच ट्रान्सफॉर्मेशन झालं, कारण कधी काळी बजाव पुंगी हटाव लुंगी असा नारा देणाऱ्या शिवसेनेने मुंबईतील दाक्षिणात्य मतदारांना भुरळ घालण्याचा प्रयत्न सुरू केला। तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट ही त्याचाच एक भाग असल्याचं बोललं जात आहे। पाहूयात नेमकं घडलंय काय आणि काय घडू शकतं। बजाव पुंगी हटाव लुंगी 60-70 दशकातील बाळासाहेब ठाकरेंचा नारा। 2019 विधानसभा निवडणुकीवेळी आदित्य ठाकरेंनी परिधान केलेला दाक्षिणात्य पेहराव आणि आता उद्धव ठाकरेंच्या साक्षीनं चंद्रशेखर राव यांनी दिलेला हम हम भाई हे नारा। हम दोनों भाई लगते हैं इसलिए कि हमारा 1000 किलोमीटर का बॉर्डर है। आम्ही सख्खे शेजारी आहोत पण राज्यांमध्ये सुद्धा एक चांगले वातावरण राहिले पाहिजे। महाराष्ट्रातील राजकारण असं 360 डिग्रीत बदलत चाललंय आणि यामागचं कारण आहे देशपातळीवर भाजपचा वाढलेला प्रभाव। बदलत्या जमान्यानंतर शिवसेना हळूहळू बदलू लागली। बाळासाहेबांची आक्रमक असलेली शिवसेना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या काळात मात्र शांतानी संयमी दिसू लागली। एवढंच नव्हे तर मित्रांच्या बदलत्या समीकरणामुळे नव्या मित्रांच्या संतीनं शिवसेना नवी समीकरणं जुळवू लागली। त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आणि महाराष्ट्राचे मराठमोळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झालेली ही भेट। आगे चल के भी महाराष्ट्र के साथ हमको दोस्ती निभानी है, प्यार से काम लेनी है। क्योंकि बहुत ही लंबा बॉर्डर, 1000 किलोमीटर करीब बॉर्डर हमारा लगता है तेलंगाना और महाराष्ट्र। कई चीजों में हम दोनों को मिलकर काम करना पड़ता है, एक दूसरे का मदद करना पड़ता है कई विषयों। राज्य एकमेकाचा शेजार धर्म विसरलेली आहेत। आम्ही सख्खे शेजारी आहोत पण राज्यांमध्ये सुद्धा एक चांगलं वातावरण राहिलं पाहिजे, नाहीतर प्रत्येक जण आपापला एक काहीतरी इरादा घेऊन पुढे चाललाय। राज्य गेलं खड्ड्यात, देश गेला खड्ड्यात, हे राजकारण हे देशाला परवडणार नाही आणि म्हणून एका नव्या विचारांची आज सुरुवात झालेली आहे। उद्धव ठाकरे आणि चंद्रशेखर राव यांच्यातील भेटीचा फायदा शिवसेनेला मुंबई महानगरपालिका निवडणुकीत होण्याची शक्यता आहे, कारण एकीकडे शिवसेना आणि मनसेमध्ये मराठी मतदारांचं विभाजन होत आहे, गुजराती मारवाडी आणि जैन मतदारांचा कल हा भाजपकडे राहिलाय आणि अशा परिस्थितीत दाक्षिणात्य लोकांची मतं आपल्याकडे वळवण्याची शिवसेनेची ही रणनीती आहे। मुंबईत जवळपास 5-7 लाख दाक्षिणात्य नागरिक राहतात। आदित्य ठाकरे आधीपासूनच पद्मशाली समाजासारख्या लोकांच्या संपर्कात आहेत, त्यामुळे दाक्षिणात्य लोकांची मतं शिवसेनेच्या पारड्यात पडल्यास पालिकेवर भगवा फडकवणं सोपं जाऊ शकतं असा शिवसेनेचा कयास आहे। प्रादेशिक पक्ष म्हणून एक राष्ट्रीय राजकारणात काही भूमिका बजावायची असेल तर आपला विस्तार आणि भूमिकेचा विस्तार झाला पाहिजे अशी असा पण त्यांचा प्रयत्न आहे। त्या दृष्टीने मला वाटतं की याच्याकडे बघावं लागेल आणि अलीकडच्या काळामध्ये ममता बॅनर्जी असेल किंवा परवाची चंद्रशेखर राव यांची भेट असेल तर या सगळ्या भेटींकडे याच पार्श्वभूमीतून बघावं लागेल की शिवसेना आपल्या कक्षा अधिक रुंदावण्याचा प्रयत्न करते। मुंबईतील मराठी माणसाला न्याय मिळावा या भावनेतून शिवसेनेचा जन्म झाला। परप्रांतीयांना विरोध करत शिवसेना झपाट्यानं वाढली, पण काळ बदलला, राजकारण बदललं आणि शिवसेनेलाही भूमिका बदलणं भाग पडलं। यामुळे या भेटीचा महापालिका निवडणुकीत सेनेला किती फायदा होतो हे लवकरच कळेल। महाराष्ट्रचे जो प्यार मिला आहे उस प्यार को हम बांध के ले चल रहे हैं और उसी प्यार हम लौटाने का कोशिश भी करेंगे। वैभव परब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।